सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड गावचे उपसरपंच विशाल वाघमारे आणि रोहित वाघमारेंना अमानुष मारहाण, समस्त आंबेडकरी समाजाकडून घटनेचा निषेध. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड गावचे उपसरपंच विशाल वाघमारे आणि रोहित वाघमारे यांना गावातील व्यक्तींनी अमानुष मारहाण केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी समाजाकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. सदर प्रकरणात दीपक धायगुडे, मनोज धायगुडे, मिलिंद धायगुडे, संतोष बोराडे, शुभम चव्हाण आणि उपसरपंच विशाल वाघमारे आणि त्यांचा भाऊ रोहित वाघमारे यांना बेदम मारहाण करून जखमी केले आहे. यात विशाल वाघमारे यांना गंभीर दुखापत झाली असून याबाबत मिरजेत समस्त आंबेडकरी समाजाकडून तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला आहे. याबाबत डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांना या प्रकरणी संशयितांना तात्काळ अटक करण्याचे आवाहन केले असून आंबेडकरी समाजावरील असे हल्ले खपवून घेतले जाणार नाही आणि त्या मोठा लढा उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सदर प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी संतोष बोडरे याला अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. ही राष्ट्रवादीच्या आमदाराच्या छत्रछायेखाली असणारी ही धायगुडे यांनी या उपसरपंच विशाल वाघमारे या आमच्या बौद्ध समाजाच्या बांधवाला जी मारहाण केलेली आहे ही तुमची धाडस कशी झाली हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. दुसरी गोष्ट अशी की या धायगुडेंचा चुलत भाऊ या गावामध्ये रमेश धायगुडे म्हणून पोलीस पाटील आहे. या आरोपींची वहिनी लोणंद पोलीस ठाण्यामध्ये हवालदार असल्याचं समजते. म्हणजे राजकारणी तुम्ही सत्ताधारी सगळे तुमच्याकडं पोलीस आधी पोलीस स्टेशनला तुमच्या घरची लोक पोलीस पाटील तुमचा माणूस म्हणून तुम्ही आमच्या आंबेडकरी समाजावर अन्याय करणार का ते चालू देणार नाही. आणि मला या सातारा जिल्ह्याच्या SP आवाहन करायचं आहे आपण या सर्व आरोपींच्यावर गुन्हे दाखल करायचं काम केलं आहे पण या आरोपींचा तात्काळ अटक करण्याचं कामसुद्धा तुम्ही करायला पाहिजे होतं. विषय इतका गंभीर असताना एका महाराष्ट्र राज्यातील पुरोगामी म्हणून ओळखण्या जाणाऱ्या या सातारा जिल्ह्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सांगली जिल्ह्याच्या सातारा जिल्ह्याचे जे पोलीस प्रमुख आहेत त्यांना मी आवाहन करतो की येणाऱ्या 8 तासामध्ये राहिलेल्या अधिकाऱ्यांना तुम्ही तात्काळ अटक करा आणि जर या विशाल वाघमारेच्या जर काय जीवाला बरं वाईट झालं तर तात्काळ या आरोपींच्यावर 302 कलमान्वये गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. तसेच मी समस्त महाराष्ट्र राज्यातल्या आंबेडकरी समाजाला आवाहन करतो, सातारा जिल्ह्यातल्या आंबेडकरी समाजाला विशेष करून आवाहन करतो की या विशाल वाघमारे यांची विचारपूस करण्यासाठी असेल किंवा विशाल वाघमारेंच्या कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी असेल तात्काळ आपण सातारा जिल्ह्यातील असेल पुणे जिल्ह्यातील असेल आमच्या समाज बांधवांनी सुखेड या गावी जाऊन या विशाल वाघमारेंच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा समस्त आंबेडकरी समाज या नात्यानं 2 दिवसामध्ये विशाल वाघमारेंच्या घरी जाऊन आम्ही आमचा पाठिंबा देणार आहोत, आम्ही भेट घेणार आहोत. तरी मला पुन्हा एकदा या महाराष्ट्र सरकारच्या शासनकर्त्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा राष्ट्रवादीचा तो आमदार असेल यांना सांगायचं आहे भविष्य काळामध्ये जर आंबेडकरी समाजावर तुम्ही घाला घालण्याचा प्रयत्न केला आंबेडकरी समाजातल्या कुठल्या अशा आमच्या भावावर जर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी समाज तुम्हाला माफ करणार नाही, तुम्हाला पैटीबुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं आवाहन करतो. जय भीम, जय भारत.